नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला भरपूर पालेभाज्या खायला मिळतात. त्यातलीच एक ही भाजी, करड्याची भाजी, ही फक्त थंडीच्या दिवसांमध्येच आपल्याला पाहायला मिळते, खायला मिळते. तुम्ही पाहू शकता इथे ही भाजी मी स्वच्छ निवडून, स्वच्छ धुऊन, बारीक चिरून घेतली आहे. फोडणीसाठी तेल, तुरीची डाळ. तुरीची डाळ मी साधारण 2 चमचे तुरीची डाळ घेतली आहे. मी थोडा वेळ ही भिजवून घेतली आहे, म्हणजे जास्त वेळ शिजायला लागणार नाही. लसूण याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर असे तुकडे करून घ्या, किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये आरळ बोबडा करून घेतला तरी चालेल. हिरवी मिरची, हिरवी मिरची मी एकदम बारीक तुकडे करून घेतले आहेत. बारीक मिक्सरवरती करून घेतली तरी चालेल, किंवा लाल तिखट वापरलं तरी चालेल. चवीपुरते मीठ, थोडीशी हळद आणि जिरे. आपण प्रथम आता फोडणीसाठी एक कढई गॅसवरती गरम करायला ठेवूयात. मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. यामध्ये फोडणीसाठी तेल घालूया. साधारण 4 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे. यामध्ये प्रथम लसूण घालूया. लसूण आपण थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे. आता यामध्ये जिरे घालूयात. हिरवी मिरची, आता यामध्ये भाजी घालूयात. भाजी छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. भाजी छान मी या तेलामध्ये मिक्स करून घेतली आहे. आता यामध्ये मीठ घालूयात. आणि थोडीशी हळद, अगदी थोडी, मिक्स करून घेऊ. आता यामध्ये डाळ घालूया. भाजीला छान पाणी सुटलं आहे, त्यामुळे पटकन डाळ शिजेल, जास्त वेळ लागणार नाही. आता यावरती आपण 5 मिनिटे झाकण ठेवूया. दोन मिनिटे झालेले आहेत. आपण एकदा मधून ही भाजी हलवून घ्यायची आहे. करड्याच्या भाजीमध्ये उष्णता असते, त्यामुळे थंडीमध्येच ही भाजी खावी. खरं तर याच्या पेरणी थंडीमध्येच होते, त्यामुळे नेहमी ही भाजी मिळत नाही, थंडीमध्येच ही भाजी मिळते. याच्यावरती परत 2 मिनिटे झाकण ठेवूया. 5 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजलेली आहे. यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. आता यावरती मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते. तुम्हाला आवडत असेल तर घाला. मी एकदम जाडसर हे कूट करून घेतलं आहे. त्याची चव खूप छान लागते. नाही घातलं तरी चालेल. हे पहा, एकदम मस्त. मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेते. झटपट अगदी 10 मिनिटात ही पौष्टिक करड्याची भाजी तयार झाली आहे.
वास ही खूप छान येतो आहे आणि खायलाही खूप चविष्ट लागते। या भाजीतून आपल्याला अ जीवनसत्व आणि भरपूर कॅल्शियम मिळतं, त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून ही भाजी खावी, कारण नंतर वर्षभर या परत आपल्याला भाजी मिळत नाही। थंडीच्या दिवसांमध्येच ही भाजी आपल्याला बाजारामध्ये मिळते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।